राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून सुटले व पुढे पन्हाळ्याला गेले. त्यावेळी त्यांच्याबरोबर काही निवडक सहकारी होते. परंतु मुघलांनी पन्हाळ्यास देखील वेढा दिला. अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले व त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजी हा किल्ला सहजासहजी भेदता येणारा नव्हता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. राजाराम महाराज प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना आपल्याबरोबर घेऊन जिंजीला पोहोचले. मराठ्यांच्या हालचाली. मुघल शक्तीपुढे रायगड जास्त काळ लढविणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई व पुत्र शाहू यांना कैद केले. तिकडे जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपविली होती. मराठ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अतिशय बिकट व आणीबाणीची होती. औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतने व जहागिरी देऊन मराठी सरदारांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. त्यामुळे बरेच मराठे सरदार मुघलांना जाऊन मिळाले होते. याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनीही हेच तंत्र वापरले. त्यांनी आपल्या सरदारांना आश्वासन दिले की मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल. महाराजांच्या या आश्वासनानंतर अनेक शूर पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. त्यांनी मुघल सेनेला पराभूत केले. या पराक्रमात संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे आघाडीवर होते. या दोघांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनपेक्षित हल्ल्यांनी मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना आपल्या ताब्यात नसतानाही मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. मुघलांना काय करावे व काय करू नये असे झाले होते. अशातच एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला होता. मराठी सैन्यातील दुसरी सरदारांची फळी अशा रीतीने तयार होऊ लागली.